महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कालवा समितीची ज्या वेळेला पहिली बैठक होती त्या पहिल्या बैठकीनंतर महानगरपालिका असेल, जलसंपदा खातं असेल, या दोन्ही खात्यांना पाण्याचं नियोजन करा अशा पद्धतीच्या सूचना आणि अशा पद्धतीची पत्र वारंवार दिली. हे सगळं असून सुद्धा जलसंपदा खात्याला पाण्याचं नियोजन करण्याची बुद्धी सुचली नाही. महानगरपालिकेला काय करावं हेच कळत नाही. राज्यकर्ते सगळे झोपेत आहेत. या जलसंपदा खात्याची कालवा समितीची जी बैठक असते त्या बैठकीला एकही लोकप्रतिनिधी हजर नव्हता. याच्यामुळं पुणेकरांचं पाणी वारंवार पळवलं जात आहे. जलसंपदा खातं रात्री बेरात्री जातं आणि पाण्याच्या मोटार बंद करतं. पुणेकरांना वेठीस धरण्याचं काम चालू आहे. म्हणून जलसंपदाला ज्या भाषेत कळत त्या भाषेत आज सांगितलंय. मनसेने जाऊन त्यांचे पाईप तोडले, आज पाईप तोडलेत, उद्या काय तुटल त्याची जबाबदारी मनसेची नसेल. मग त्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काय प्रश्न तयार होणार आहे त्याची पूर्ण जबाबदारी राज्यकर्त्यांवर असणार आहे. कारण पुणे शहरातले राज्यकर्ते, मग ते भाजपचे असू दे, ते सेनेचे असू दे, सत्ताधारी जे आहेत ते सत्ताधारी पुण्याच्या पाण्याचा वापर राजकारणासाठी करतात. ते जिल्ह्याला पण भेटत जातात आणि शहरात पुणेकर नागरिकांना तर त्यापेक्षा वाईट पद्धतीने भेटत जातात.